विद्यार्थी मित्रांनो आज आपण पी एड फर्स्ट इयरमधील सेमिस्टर सेकंडमध्ये कोणकोणते पेपर आहेत किती थेअरी आणि किती प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे कोणती थेअरी आहे कुठले पेपर्स आहेत आणि काय प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत आता बघा पहिला पेपर आहे लर्निंग अँड टीचिंग अध्ययन व अध्यापन हा पेपर आहे हा पेपर आपल्याला किती गुणांसाठी आहे बघा तर हा पेपर शंभर गुणांसाठी आहे पैकी सत्तर मार्काची थेरी आणि तीस मार्काचं सेशनल वर्क त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर दुसरा पेपर आहे बघा नॉलेज अँड करिक्युलम पार्ट फर्स्ट फायू ए नॉलेज अँड करिक्युलम ज्ञान व अभ्यासक्रम पार्ट फर्स्ट हा पेपर आहे आणि हा पेपर आपल्याला किती गुणांसाठी आहे तर पन्नास गुणांसाठी आहे पस्तीस मार्काची थेरी थे आणि पंधरा मार्काचं सेशनल वर्क त्याला असणार आहे त्यानंतर तिसरा पेपर आपल्याला आहे तो म्हणजे आपली मेथड फर्स्ट मेथड सिक्स एमध्ये असणार आहे पॅडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट वन पार्ट फर्स्ट म्हणजे आपली पहिली मेथड पहिल्या मेथडमध्ये कोणकोणते विषय येतात तर मराठी हिंदी इंग्रजी गणित सॉरी गणित नाही विज्ञान आणि संस्कृत जर असेल तुमच्याकडं तर तर संस्कृत आणि वाणिज्य हे ह्या मेथड्स पहिल्या मेथडमध्ये येतात तर त्या मेथड्स किती मार्कासाठी मेथ आहेत बघा तर पन्नास गुणांसाठी ही हा पेपर आहे पैकी पस्तीस मार्काची थेरी आणि पंधरा मार्काचं सेशनल वर्क त्या ठिकाणी असणार आहे त्याच पद्धतीनं सेकंड मेथड आहे सेकंड मेथड म्हणजे पेडगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट टू पार्ट फस्ट सिक्स एट सेकंडमध्ये आहे पेडगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट टू पार्ट फस्ट ही मेथडसुद्धा किती मार्कांसाठी आहे तर पन्नास गुणांसाठीच आहे पस्तीस मार्काची थेरी आणि पंधरा मार्काचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी असणार आहे आता ह्या सेकंड मेथडमध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात तर इतिहास भूगोल अर्थशास्त्र ह्या तुमच्या ज्या मेथड्स असतील तर त्या या सेकंड मेथडमध्ये येतात त्यानंतर असेसमेंट फॉर लर्निंग असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे सेवन ए सेव्हन आहे हा पेपर तो पेपर किती गुणांसाठी आहे तर तो शंभर गुणांसाठी पेपर आहे पैकी सत्तर मार्काची थेअरी आणि तीस मार्काचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी आहे बघा पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया मेथड बघताना तुमच्या कॉलेजनं तुम्हाला कुठली मेथड प्रोव्हाइड केलेली आहे ते जाणून घ्यायचं आहे म्हणजे जा पेपर असताना या पद्धतीनंच असणार आहे सगळ्यांना समान तुमची मेथड फर्स्ट मेथड आता सायन्सवाल्यांची फर्स्ट सायन्स आणि सेकंड गणित असेल काहींची गणित फर्स्ट आणि सायन्स सेकंड असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही बघून घ्यायचे आहेत मात्र पेपर होताना पहिल्या दिवशी मराठी हिंदी इंग्रजी गणित सॉरी गणित नाही विज्ञान संस्कृत हे पेपर पहिल्यांदा होतात तर दुसऱ्या दिवशी इतिहास भूगोल अर्थशास्त्र या पद्धतीनं ते पेपर होत असतात पण तुमची पहिली मेथड कुठली आणि सेकंड मेथड कुठली याच्यामध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका तुमच्या महाविद्यालयानं प्रोव्हाइड केलेली तुम्हाला दिलेली जी मेथड असणार आहे ती तुमची फर्स्ट आणि सेकंड मेथड असणार आहे बघ आता इथं आपण रिवाईज करतोय की कुठले कुठले पेपर्स आहेत लर्निंग अँड टीचिंग हा शंभर गुणांचा पेपर आहे त्यापैकी सत्तर मार्काची थेरी आणि तीस मार्काचं सेशनल वर्क म्हणजे तुम्हाला इंटरनल प्रॅक्टिकल त्या पेपरचं काय तुमचे प्राध्यापक देतील त्यानुसार ते असणार आहे दुसरा पेपर आहे नॉलेज अँड करिक्युलम पार्ट फर्स्ट हा पेपर किती गुणांसाठी आहे तर पन्नास गुणांसाठी आहे आणि त्या पन्नास गुणांमध्ये पस्तीस मार्काची थेरी आणि पंधरा मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे त्याचबरोबर पहिली मेथड जी आपली असणार आहे तीसुद्धा पन्नास गुणांची आहे आणि प्रमाणे त्याचं विभाजन असेल दुसरी मेथड आपली असणार आहे ती सुद्धा पन्नास गुणांचीच आहे पस्तीस मार्काची थेरी आणि पंधरा मार्काचं प्रॅक्टिकल त्या ठिकाणी असणार आहे तर पुढचा पेपर आहे तो म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग हा पेपर किती गुणांसाठी आहे तर शंभर गुणांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये सत्तर मार्काची थेरी आणि तीस मार्काचं प्रॅक्टिकल या पद्धतीनं त्याचं डिवायडेशन असणार आहे म्हणजे लर्निंग अँड टीचिंग अँड असेसमेंट फॉर लर्निंग हे दोन पेपर शंभर गुणांचे शंभर शंभर गुणांचे आहेत तर नॉलेज अँड करिक्युलम पहिली मेथड आणि सेकंड मेथड हे पेपर पन्नास गुणांचे राहतील तर मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला कुठलं थेरी आहे हे क्लिअर झालेलं असेल आता बघा आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत प्रॅक्टिकलपूर्वी तुम्हाला एक एपीसी आहे आता तो प्रॅक्टिकल वजाच असतो ई पी सी माहिती असेल सगळ्यांनाच गेल्या सेमिस्टरला आपण ई पी सी फर्स्ट बघितलेलं आहे रिडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट हा ई पी सी होता आपल्याला फर्स्ट सेमला आता सेकंड सेमला आपल्याला जो ई पी सी आहे ई पी सी म्हणजे काय इन्हान्सिंग प्रोफेशन प्रोफेशनल कपॅबिलिटीज किंवा कपॅसिटीज तर तो ई पी सी काय आहे ह्या सेमला आपल्याला तर ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन म्हणजे काय तर नाटक आणि कला शिक्षण हा ई पी सी तुम्हाला आहे तो किती गुणांसाठी आहे बघा तर हा ई पी सी पन्नास गुणांसाठी आहे याला थेअरी नाही आहे बघा एकूण प्रॅक्टिकल पन्नास गुणांचं आहे हे पण त्याला थेअरी नाही तर प्रॅक्टिकल सेशनल वर्कच तुमचं पन्नास गुणांचं त्या ठिकाणी असणार आहे पन्नास गुणांचंच तुम्हाला प्रॅक्टिकल वाजाच हे ई पी सी पूर्ण करायचं आहे आता ड्रामा अँड आर्ट्स इन एज्युकेशन ह्या ई पी सीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर तुमचे महाविद्यालयातील प्राध्यापक तुम्हाला त्याच्याबाबत सूचना देतीलच पण थोडक्यात जर हा ई पी सी आपल्या अभ्यासक्रमामध्ये का अंतर्भूत केलेला असेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लक्षात येईल की आपले जे विद्यार्थी आहेत ते औपचारिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना नाटक आणि कला शिक्षण हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करण्याची महत्त्वपूर्ण बाब जर कोणती असेल तर ती आहे म्हणजे आपली संस्कृती आणि आपली संस्कृती जी आहे किंवा आपल्या संस्कृतीची जी अनोखी ओळख आहे ती टिकवून ठेवायची असेल किंवा तिच्यातली जी विविधता आहे ती विविधता मुलांच्या लक्षात आणून द्यायची असेल आणि मुलांच्या मनामधील सर्जनशीलता वाढवायची असेल कला शिक्षणाकडं मुलांना वळवायचं असेल तर आपल्याला हा विषय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत असणं खूप गरजेचं आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन दोन हजार पाचचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तुम्ही मागच्या सेमला अभ्यासलेला असेल त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्या आराखड्यामध्ये कला शिक्षण हा विषय सक्तीचा शिकवलं जाणं अपेक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी मग फक्त कला शिक्षकालाच नाही तर शाळा प्रणालीतल्या प्रत्येक शिक्षकाला त्या कलेचा काय उपयोग होतो आणि ती कला प्रत्येकाच्या अंगामध्येच अंतर्भूत असायला हवी की ज्याचा उपयोग तुम्ही कुठल्याही विषयाचं अध्यापन करत असताना उपयोग त्याचा होणार आहे की विज्ञानाचा शिक्षकाने कला याचा संबंध नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही कारण विज्ञानामध्ये ज्या डायग्रॅम आपण शिकवत असतो तर त्या आपल्याला इझिली काढता येऊ शकतात किंवा वेगवेगळे पार्ट्स जे असतात बॉडी पार्ट्स असतील ते ॲनिमलचे पार्ट्स असतील प्लांटचे पार्ट्स असतील तर ते आपल्याला सहजरित्या रेखाटतासुद्धा येऊ शकतात त्यासाठी कला शिक्षण हे प्रत्येकासाठीच अनिवार्य करण्यासाठी बी एड अभ्यासक्रमामध्ये सुद्धा प्रत्येक शिक्षकाला फक्त कला शिक्षकच नाही तर प्रत्येक शिक्षकाला याची जाणीव होण्यासाठी हा बघा ड्रामा इन आर्ट्स इन एज्युकेशन हा विषय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे त्यानंतर पुढचं प्रॅक्टिकल आहे बी वन बघा बी वन हे प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये काय आहे स्कूल एंगेजमेंट अँड विजिट टू इनोव्हेटिव्ह सेंटर्स ऑफ पॅडागॉगी अँड लर्निंग म्हणजे काय तर शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्रांना भेटी असं या प्रॅक्टिकलचं नाव आहे आणि हे प्रॅक्टिकल किती गुणांसाठी आहे तर पंचवीस गुणांसाठी आहे पंचवीस मार्कासाठी हे प्रॅक्टिकल तुम्हाला असणार आहे आता ह्या शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन केंद्रांना भेटी हे जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलमध्ये साधारणतः आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं स्वरूप थोडक्यात जर बघायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये चार पाच प्रकारे एक यादी दिलेली आहे की काय करून घ्यायचं आहे त्या अंतर्गत त्याच्यामध्ये पहिली बाब तुम्हाला करायची आहे ते म्हणजे विविध शाळांचं स्वरूप तुम्हाला माहिती करून द्यायचं आहे मग विविध शाळांचं स्वरूप माहिती करून घेण्यासाठी आपल्या परिसरामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत त्या शाळांची यादी तुम्हाला करावी लागणार आहे मग त्या शाळा कुठल्या असतील तर अनुदानित असतील विना अनुदानित असतील शासकीय निमशासकीय काही मुलींसाठी स्वतंत्र शाळा असतील काही ग्रामीण व शहरी भागातील शाळा असतील तर त्या शाळांची यादी पहिल्यांदा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि ती यादी केल्याच्यानंतर काही शाळांची निवड तुमच्या महाविद्यालय स्तरावरती केली जाईल मग त्याच्यामध्ये नवोदय विद्यालय काही असतील पब्लिक स्कूल असतील सैनिक स्कूल असतील सी बी एसई माध्यमाच्या शाळा असतील किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील या वेगवेगळ्या शाळांमधलं अध्ययन अध्यापन कसं चालतं तिथं मूल्यमापन प्रक्रिया कशी अवलंबली जाते याची माहिती त्या शाळांना भेट देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर या शाळा भेटीमध्ये विशेष शाळेला भेट देखील द्यायची आहे विशेष शाळा म्हणजे काय तर अंध मुलांची असेल मतिमंद मुलांचे असेल कर्णबधीर मुलांची शाळा असेल अशा शाळांना आपण विशेष शाळा म्हणतो तर त्या विशेष शाळांना देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायचे आहे आणि जर काही असे अपंग किंवा काय म्हणतो आपण त्यांना फिजिकली हँडिकॅप वगैरे जी मुलं असतात तर त्या मुलांना वे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी किंवा त्यांचे शाळे शाळेमध्ये तिथ तिथल्या पालकांचा किंवा त्यांच्या पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी काय उपाययोजना त्या शाळेमध्ये राबवल्या जातात याची जाणीव घेऊन जर पार्शली म्हणजे अफेक्टेड एखादा जर बालक असेल तर त्याच्याशी कसं कम्युनिकेट करायचं किंवा त्याच्याशी संवाद साधून त्याला अध्ययनाकडं कसं प्रवृत्त करायचं याची जाणीव होण्यासाठी तिथल्या शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात अनुभवी शिक्षक शिकवतात त्यांच्या पाठाचं निरीक्षण शक्य असल्यास देखील तुम्हाला, बर -बर बर -बर तुम्हाला त्या ठिकाणी करून घेता येऊ शकतं त्याचबरोबर विशेष शाळेबरोबर तुम्हाला काही इनोव्हेटिव्ह स्कूलला देखील भेट द्यायची आहे म्हणजे नाविन्यपूर्ण शाळेला भेट द्यायची आहे की आपल्या परिसरामध्ये काही इनोव्हेटिव्ह स्कूल देखील असतात जिथं पारंपरिक पद्धतीनं अध्यापन जे केलं जातं इतर शाळांमध्ये त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं डिजिटल माध्यमातून असेल तर ते अध्यापन अध्ययनाचं कार्य त्या ठिकाणी चालत असतं वेगवेगळे वे उपक्रम इतर शाळांपेक्षा वेगळे वे 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 उपक्रम त्या शाळेमध्ये राबवले जात असतात मग तिथली एकूण प्रणाली काय आहे हे जाणून घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर काही शैक्षणिक अध्ययन स्रोत केंद्रांना देखील तुम्हाला भेट द्यायची आहे या प्रॅक्टिकल अंतर्गत म्हणजे आकाशवाणी केंद्र असेल दूरसंचारवाणी केंद्र असेल तर या केंद्रांना भेट देऊन तिचं कार्य काय आहे स्वरूप काय आहे आणि त्याचं शैक्षणिक मूल्य काय आहे हे जाणून तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि असं विविध शाळांना भेट देऊन त्याचा अहवाल तुम्हाला लिहायचा आहे म्हणजे अहवाल लेखन करायचं आहे त्याचबरोबर त्या अहवालाचं सादरीकरण म्हणजे लॉकडाऊन उठल्याच्या नंतर जेव्हा महाविद्यालयामध्ये तुम्ही जाल तेव्हा ते सादरीकरण देखील तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे तर हे कशामध्ये करायचं होतं तर बी वनमध्ये स्कूल एंगेजमेंट अँड व्हिजिट टू इनोव्हेटिव्ह सेंटर ऑफ पेडोगी अँड लर्निंग ह्या प्रॅक्टिकल अंतर्गत तुम्हाला हे सगळं करायचं आहे विविध शाळांचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे विशेष शाळाला इनोव्हेटिव्ह शाळांना अध्ययन स्रोत केंद्रांना भेट देऊन त्याचा अहवाल लिहायचा आहे त्यानंतर बी टू हे प्रॅक्टिकल आहे म्हणजे फिल्ड एंगेजमेंट म्हणजे क्षेत्रभेट क्षेत्रभेट हे, हे प्रॅक्टिकल का अंतर्भूत केलेलं आहे तर सरावपाठाला जेव्हा आपले विद्यार्थी जातात तेव्हा सरावपाठाला जात असताना आपण मायक्रो टीचिंग वगैरे घेतो पहिल्या मे पहिल्या सेमिस्टरला आपला मायक्रो वगैरे झालेला आहे त्यामुळे त्याची पूर्वकल्पना तुम्हाला आहेच परंतु सरावपाठ जेव्हा आता तुमचे लागणार आहेत ह्या सेमला तर सरावपाठाला जाण्यापूर्वी शाळेमधलं दैनंदिन जे वेगवेगळं कामकाज चालत असतं त्या कामकाजाची माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी त्या शाळेमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्या शाळेचं निरीक्षण करण्यासाठी एक आठवडा दिलेला आहे त्याला क्षेत्रभेट असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेतील भौतिक घटक कुठले कुठले आहेत अनुभव शिक्षक कसे पाठ घेतात त्या पाठाचं निरीक्षण देखील तुम तुम्हाला करायचं आहे की परिपाठ शाळेमध्ये कसा चालतो कवायत कशी घेतली जाते त्या ठिकाणी किंवा वेगवेगळे वे उपक्रम शाळेमध्ये जे चालतात ते कशा रीतीनं अवलंबले जातात त्याचं टाईमटेबल कसं तयार केलं जातं शिक्षक वर्गावरती अध्यापन करत असताना कोणकोणती साधने वापरतात ती कशी तयार करतात या सर्वांची माहिती तुम्हाला क्षेत्रभेटमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेडच बी थ्री हे एंटर्नशिप म्हणजे अंतर्वासिता शालेय अंतर्वासिता टप्पा एक तुम्हाला या वर्षी या सेमला आहे ती एंटर्नशिप किती मार्कासाठी आहे तर शंभर गुणांसाठी ही एंट्रनशिप असणार आहे म्हणजे शालीय अंतर्वासितेचा टप्पा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती किती सरावपाठ घ्यायचे आहेत तर तीन तीन साधारणतः अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्याप्रमाणे तीन तीन सरावपाठ तुम्हाला या अंतर्वासितेमध्ये घ्यायचे आहेत पहिल्या मेथडचे तीन आणि दुसऱ्या मेथडचे तीन असे तीन तीन सरावपाठ घ्यायचे आहेत त्याचबरोबर फक्त तास घ्यायचे नाहीत तर तुमचे जे गट केले जातील सात आठ विद्यार्थ्यांचा सा। किंवा अर्धा विद्यार्थ्यांचा जो काही गट असेल अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेल्या सूचनेनुसार त्यानुसार त्या गटानं त्या त्या शाळेवरती जाऊन परिपाठ घ्यायचा आहे तास घ्यायचे आहेत विविध स्पर्धा राबवायच्या आहेत त्याच्यामध्ये मग सांस्कृतिक स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं नियोजन करून त्याचा अहवाल सादर करायचा आहे हे शंभर गुणांसाठी प्रॅक्टिकल आहे आणि त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे बी फोर हे काय आहे तर डायग्नॉस्टिक टेस्ट ऑन कंटेंट नॉलेज अँड रिमेंडियल प्रोग्रॅम तर हे जे प्रॅक्टिकल आहेत त्याचं तुम्हाला काही करायचं नाही आहे तर तुमचे जे मार्गदर्शक प्राध्यापक आहेत ते त्यांच्या विषयाची चाचणी तुम्हाला सोडवायला देतील आणि तुमच्या ज्या चुका होतात चाचणी सोडवत असताना त्याच्या अनुषंगानं उपचारात्मक अध्यापन तुमचे महाविद्यालयातील प्राध्यापक तुम्हाला करणार आहेत तर त्याच्यानंतर पुढचा प्रॅक्टिकलचा भाग आहे तो म्हणजे परीक्षा विभाग म्हणजे इंटरनल एक्झॅमिनेशन ही इंटरनल एक्झामिनेशन जे आहे ती किती गुणांसाठी आहे तर एकूण पन्नास गुणांसाठी आहे पैकी तुम्हाला बी एड सेम सेकेंडला काही असाइनमेंट पूर्ण करायचे आहेत म्हणजे प्रपाट इंटरनल असाइनमेंट म्हणजे थोडक्यात तुमचे प्रपाट तुमचे शिक्षक तुम्हाला तुमच्या मेथडनुसार विषयानुसार काही प्रश्न देतील ते प्रश्न तुम्ही पहिल्यांदा लिहून आणून प्राध्यापकांना दाखवून त्याची साईन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वर्गामध्ये तुम्हाला ठराविक वेळेमध्ये ते, ते, ते सोडवायला देखील लागणार आहे असे प्रपाट तुम्हाला सोडवायचे आहेत दहा गुणांसाठी त्यानंतर व्हायवा असणार आहे दहा गुणांसाठी आणि इंटरनल एक्झामचे जे मार्क्स असतील ते दहा असतील असे एकूण पन्नास गुणांची ही परीक्षा असणार आहे दहा तीस आणि दहा असे एकूण पन्नास गुण आहेत बघा इथं टोटल पन्नास गुणांना ही परीक्षा असणार आहे अशा रीतीने या बी एड सेमिस्टर सेकेंडमध्ये तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायचं आहे पुन्हा एकदा ओझरतं बघूया की ई पी सी ड्रामा अँड आर्ट एज्युकेशन पन्नास गुणांसाठी आहे स्कूल एंगेजमेंट किती गुणांसाठी आहे तर पंचवीस गुणांसाठी प्रॅक्टिकल आहे क्षेत्रभेट हे पंचवीस गुणांसाठी आहे एंट्रनशिप शंभर गुणांसाठी आहे डायग्नोस्टिक टेस्टला मार्क्स नाही आहे तुम्हाला आणि परीक्षा विभाग जो आहे तो पन्नास गुणांचा आहे अशा रीतीने बी एड सेमिस्टर सेकेंडला तुम्हाला कोणती थेरी आहे आणि काय प्रॅक्टिकल आहे याबाबत आपण माहिती जाणून घेतलेली आहे यानंतरच्या भागामध्ये आपण थेरीला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत थँक्यू सो मच